मी सागर जोशी, टीव्ही 9 मराठी मध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यामधून. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. मुसळधार पावसानं पुण्याला अक्षरशः झोडपून काढलंय. सिंहगड रोड डेक्कन परिसरातील घरांना पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय. सर, सिंहगड रोड परिसरामध्ये बोटीच्या सहाय्यानं सध्या अग्निशमन दलाकडून नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. डेक्कन परिसरातील नागरिक देखील सध्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर सिंहगड रोड परिसरातील हे दृश्य आपण पाहतो आहोत. बोटीच्या सहाय्यानं अग्निशमन दलाकडून सोसायट्यांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांचं बचाव कार्य सध्या केलं जात आहे. काही वेळापूर्वीच एका घरामध्ये अडकलेली ही फॅमिली, त्यांना आता बाहेर काढण्यात आलेलं आहे. या कुटुंबामध्ये लहान मूल देखील आपण पाहतोय. या लहान मुलाला देखील आता बाहेर काढलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण फॅमिली आता सुखरूपपणे बाहेर आली आहे. हे पाणी सुद्धा नागरिकांच्या घरांमध्ये या ठिकाणी शिरत असतं. ही 1996 सालापासून, म्हणजे आजच नाही, ही वर्षानुवर्ष या ठिकाणी आपल्याला खरं तर आपण पाहतो की याच्यावर पाणी जास्त सोडलं की पाणी पुन्हा लोकांच्या घरामध्ये येत असतं. आणि याच्यामध्ये पाठीमागे आपण भराव सुद्धा टाकलेला होता, परंतु तो भराव NGT कडून काढण्यात आला. त्यामुळे सुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आपण पाहतो की नागरिकांच्या घरामध्ये पाणी आलेलं. नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. आमदार माधुरी मिसाळ आहेत काय ताई, ज्या पद्धतीने या सगळे सातत्याने दरवर्षी या लोकांचं हे अडचणी आहेत, त्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघताना दिसत नाहीये. यावर्षी सुद्धा मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो. काय झालंय की एकतर इरिगेशन खातं जेव्हा पण पाणी सोडतं, ही परिस्थिती ही निर्माण होते हे त्यांनाही माहिती आहे. पण ते पण नेहमी रात्री अलर्ट न देता हे पाणी सोडतात आणि दरवेळेस नागरिकांना या परिस्थितीमधनं जायला लागतं. आता तुम्ही बघताय की 3:30 पासून आपण हे सगळं पाणी सोडलेलं आहे, पण अजून पण एकच बोट आहे आणि ती सुद्धा मॅन्युअली आपल्याला चालवायला लागते. जवळजवळ 70 सोसायट्या आहेत ज्याच्यामध्ये लोक अडकलेली आहेत. आणि आता पहिल्या मजल्यापर्यंत सगळ्या त्या पलीकडच्या सोसायटीमधनं पाणी गेलेलं आहे. आयुक्त साहेब इथे आलेले आहेत. पालकमंत्र्यांना पण आपण फोन केलेला आहे की ही युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये यंत्रणा इथे पोहोचली पाहिजे. आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांना लोकांना बाहेर काढण्यासाठी इथे थांबणार आहोत. मदत कार्य सुरू असं आमदारकडून सांगितलं जात आहे. मात्र ज्या पद्धतीने या सगळ्या मदत कार्याला वेग मिळाला पाहिजे, तो वेग मिळताना दिसत नाही. आपण पाहू शकतो या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे. पाऊस जोरात सुरू झालेला आहे आणि या पावसाच्या ह्याच्यात मदत कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो बोट इकडे पाठवण्यात आली होती आणि सगळ्या नागरिकांना घराबाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र अजून सुद्धा शेकडो नागरिक हे या सोसायट्यांमध्ये अडकून पडलेले आहेत. बोट एकच आलेली आहे, मात्र मोटर बोट या ठिकाणी येणं गरजेचं आहे. ती अजूनपर्यंत आली नाही आहे, त्यामुळे या संपूर्ण मदत कार्य आणि जे काही आहे ते सुरू, त्याला वेग मिळताना दिसत नाही. आणि त्यामुळे स्वतः पालिका आयुक्त राजेंद्र भोसले या ठिकाणी आलेले आहेत आणि या संपूर्ण या जे काही मदत कार्य सुरू आहे त्याचा आढावा घेतलेला आहे. दरवर्षी या सोसायट्यांमधली ही परिस्थिती आहे. साधारणतः 60 ते 70 या कॅनॉलला लागून असणाऱ्या या सोसायटी आहेत आणि त्या सोसायट्या